काही हिरवे कार्टे, जिहादी विचाराचे कार्टे हे औरंगाबादचे स्टेटस ठेवतात। कोल्हापूरमध्ये एक अशी घटना झाली आहे, घटना झाली त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला, जिथे बाप तो बाप होता है असा औरंगाबादचा उल्लेख करून घोषणा दिला गेला। काही ज्या मिरवणुका निघतात त्याच्यामध्ये सर तन से जुदा अशा घोषणा दिल्या जातात। एका बाजूला महाराष्ट्राच्या जनतेच्या मतानुरून निवडून यायचं, देशामध्ये भारतीय म्हणून राहायचं आणि वंदे मातरम म्हणायचं नाही, पण दुसऱ्या बाजूने हे जे सर तन से जुदा घोषणा देणारे कार्टे आहेत, औरंगा बाप तुम्हारा आहे असं बोलणारे जे कार्टे आहेत, त्यांना गद्दार नाही म्हणायचं, का त्यांची काय आरती उतरायची, का त्यांची सत्यनारायणची पूजा घालायची। मला या निमित्ताने आदरणीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानायचा आहे की आमच्या लक्षवेधी त्या प्रश्न विचारण्याच्या अनुसार त्यांनी हे औरंगाबादचे स्टेटस ठेवणारे जे कोण लोक आहेत त्यांचा मागचा मास्टरमाइंड कोण, या संदर्भात आम्ही चौकशी करू। एटीएस असो, इंटेलिजन्स असो, आणि लागली तर एसआयटी स्थापन करून नेमका आपल्या राज्यामध्ये या मुलांना अशा पद्धतीचा स्टेटस ठेवण्याला कोण प्रवृत्त करताय, कोण प्रोत्साहन देताय, त्या संबंधीची चौकशी आम्ही करू। त्याचबरोबर डिपार्टमेंटमध्ये असे काही पोलीस अधिकारी आहेत जे ह्या लोकांना मदत करतात, उदाहरण केस उशिरा रजिस्टर करतात। कोल्हापूरमध्ये जेव्हा अशा पद्धतीची घटना घडली तेव्हा आरोपींना पकडून 1000 रुपये घेऊन परत सोडण्यात आलं, तर अशा संबंधित लोकांवर इंटर डिपार्टमेंट आम्ही चौकशी करू असाही शब्द आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये औरंगाबादचे लाड चालणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमच्या हिंदुत्ववादी सरकारची आहे। कोणालाही इथे दाढी वाढून अगर अडचण येत असेल तर न्हावीचे पैसे मी देईन, पण उगाच दाढी कुरवळत औरंगाबादचे लाड करायचे नाही, आणि लाड करायचे असतील तर पाकिस्तानचं वन वे तिकीट काढून देण्याची पण आमची तयारी आहे। तर त्या संदर्भात त्यांनी मग पोलिसांमध्ये तक्रार करावी, आणि जेव्हा जेव्हा आम्ही हिंदुत्वाची भाषा करतो, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांची भाषा करतो, जेव्हा जेव्हा आम्ही वंदे मातरम म्हणायला जातो, आता वंदे मातरम म्हणायला सांगतोय, जय श्रीराम म्हणायला लागतोय का? म्हणजे देशामध्ये राहून अगर तुम्ही वंदे मातरम, ही कुठली धार्मिक घोषणा नाही आहे, हे आपल्या देशाच्या संबंधित असलेली घोषणा आहे, तर तुमच्या धर्मामध्ये लिहिलं आहे का देशाच्या विरुद्ध तुम्ही भूमिका घ्या? देशाच्या डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का? पाकिस्तान अफगाणिस्तानच्या शरिया कायदा तुम्हाला मान्य आहे का? हे त्यांनी उत्तर द्यावं, आणि मग अशा लोकांना गद्दार नाही म्हणायचं, तर कशाला लाड करायची यांची? दुसरा पर्याय नाही ना, पर्याय काय नाही म्हणून दाखवावं, बघू जीभ राहते का जागेवर काय। आता जो माणूस शिवाजी राज छत्रपती शिवरायांच्या बद्दल आम्ही लक्षवेधी मांडतोय, तेव्हा हे दोघंही येऊन अगरमध्ये त्या वेलमध्ये धिंगाणा घालत असतील। आता छत्रपती शिवरायांका हे आमचे राजे नाही आहेत, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आधारस्तंभ आहेत, आता त्याबद्दल एकमुखी आम्ही लोकांनी आवाज उचलला पाहिजे होता अशी अपेक्षा आहे। पक्ष नाही, झेंडा नाही, छत्रपती शिवरायांचा विषय येतो, महाराष्ट्रमध्ये येतो, तर आम्ही एकमुखी आवाज उचलणार अशी भूमिका ठेवली पाहिजे। पण तेव्हाच हे दोघं येऊन मध्ये तमाशा करत असतील तर गद्दार म्हणणारच ना, आणि त्याबद्दल काय बोलायचं तर बोला। ट्रेनमध्ये
त्यांचं असंही म्हणणं आहे की तो आरोपी नंतर व्हिडिओमध्ये मोदी योगी आणि ठाकरेंचं नाव घेताना दिसतोय की यांनाच मतदान करावं लागेल अन्यथा अशाच गोळ्या हे असे असे व्हिडिओ त्यांनी पहिले दाखवावे दाखवले का व्हिडिओ त्याच्या शब्दावर काय विश्वास ठेवताय दाऊदच्या संबंधित लोकांशी तुम्ही विश्वास ठेवायला लागला तर मग या देशात राहायला नको त्याचा इतिहास माहिती आहे का तुला बघ जरा इतिहास बघ बोलणारा माणूस का कोण होता उगाच नडत नाही त्याला मी कोण नहीं ऐसा है कि महाराष्ट्र में जो कुछ महीनों से औरंगाबाद की जो स्टेटस फोन पे स्टेटस रखा जा रहा है और अलग अलग तरीके से महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर खराब करने की जो कोशिश हो रही है उसके बारे में मेरी लक्ष्यविधि थी उस बारे में हमारा इतना ही कहना था कि इस सारी चीज़ों जो अलग अलग जिलों में ये सारे स्टेटस रखे जाते हैं पुलिस अपने अपने तरीके से कार्रवाई कर रही है मगर इसके पीछे का मास्टरमाइंड कौन ये हमारे देश के विरुद्ध हिंदू समाज के विरुद्ध ये कोई ऐसी कॉन्स्पिरेसी है क्या इसका मास्टरमाइंड आप ढूंढना चाहिए ऐसा सवाल जब भी मैंने आदरणीय देवेंद्र जी को पूछा तभी गृहमंत्री साहब ने हमको पॉजिटिव जवाब ऐसा दिया कि इस बारे में हमारी इंक्वायरी चालू है एटीएस हो इंटेलिजेंस हो या लगेगे तो हम एसआईटी भी फॉर्म करेंगे और इसका मास्टरमाइंड ढूंढ के निकालेंगे। दूसरा मुद्दा जो मेरा ऐसा था कि इस जो हमारे इंक्वायरी के टाइम पे हमको ऐसा मालूम पड़ा कि जभी ऐसी घटनाएं होती है तभी तभी ऐसे कोई पुलिस ऑफिसर आज भी डिपार्टमेंट में है जो इन लोगों को मदद करते फॉर एग्जाम्पल जब भी वो केस उनके पास आती है तो आधे घंटे के बाद भी दो घंटे के बाद केस दर्ज करते या कभी कोल्हापुर में ऐसी भी घटनाएं हुई है जब भी इस सर तन से जुदा हो औरंगाबाद बाप तो बाप होता है इस तरीके की जब घोषणाएं और गाने बजाए गए उसके बाद वो जब भी आरोपी पुलिस स्टेशन में आते हैं तभी पुलिसों ने उनसे 1000 रुपये लेके उनको केस रफा दफा भी किया है तो ऐसे डिपार्टमेंट में ऐसे कोई अधिकारी होंगे तो उनके ऊपर भी आप कार्रवाई कीजिए ऐसे जब हम लोग ने विनंती की उसके ऊपर हमारे देवेंद्र जी ने गृहमंत्री साहब ने जवाब दिया है कि हम इंटर डिपार्टमेंट इंक्वायरी की अगर ज़रूरत पड़ेगी और ऐसे कोई भी अधिकारी हो उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे और ये सब बोलने के वक्त अभी ये लक्ष्यवेदी छत्रपति शिवाजी महाराज के बारे में थी जिस औरंगाबाद ने उनके खिलाफ उनका एक नंबर का शत्रु ये औरंगजेब था उस बारे में जब हाउस की सभी की भावना एक जैसी ही थी मगर ये दोनों ही उनको मुझे याद है यही अबू आजमी जी ने एक मीडिया में बाइट देते थे ये आलमगीर औरंगजेब ऐसा बोल के दिखाया था अगर उनको आलमगीर औरंगजेब पे इतना ही प्यार है तो फिर जाके बैठे जिधर वो बैठा है हमको प्रॉब्लम नहीं है एक सीट खाली हो जाएगी इधर हम बाइपोल लड़ लेंगे लड़ना है तो अगर उनको महाराष्ट्र के विधानसभा में बैठ के अगर औरंगजेब के ऊपर प्यार है महाराष्ट्र में रह के अगर आलमगीर औरंगजेब कहना है तो उनकी जरूरत महाराष्ट्र के विधानसभा में नहीं है। अभी औरंगजेब के ऊपर प्रेम करने की जगह महाराष्ट्र और दे हमारे हिंदुस्तान में नहीं है ना उनकी जगह पाकिस्तान में उधर के जाके हाउस में लड़े एमएलए बने एमपी बने प्राइम मिनिस्टर बने जो गंदगी करने उधर गंदगी करे हमारे पास गंदगी नहीं चाहिए ना पूरे सबको मालूम है मैडम ऐसा उनको धमकी लगता है ना तो उनमें पुलिस में जाके कंप्लेन करना चाहिए मैं उधर जवाब दे दूंगा और ये पहली बार नहीं जब मैं धमकी दिया किसको एक मुंबईकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न बेस्टचे कंत्राटी कर्मचारी जे ते संपावर गेले आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत सरकार त्या संदर्भात काही विचार करते या संबंधित बीएसटी चा महापालिकेमध्ये विलीनीकरण व्हावं अशी सर्वात प्रमुख मागणी त्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय आता अजितदादा हे तिघंचे तिघं सकारात्मक आहे फक्त वेळ यायला लागेल मुहूर्त यायला लागेल त्यासाठी जेव्हा पण मुहूर्त येईल तेव्हा तुला तारीख आणि वेळ सांगतो प्रसाद खायला ये थँक्यू लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा